बरेचसे रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा एक अनुभव येत असेल, म्हणजे कोणतीही सब्जी ऑर्डर करा, मसाला एकसारखाच, म्हणजे कधी मटर पनीरची जोडी असेल, कधी बेबी कॉर्न असेल, कधी गोबी असेल, मसाला तोच, त्यामुळे चव तशीच. यशराजच्या सिनेमांचं ना बऱ्याच वेळेला तसंच होतं. हां, म्हणजे कधीतरी ते दम लगा की हैशासारखा वेगळा सिनेमा बनवतात, पण नाहीतर मग शुद्ध सी रोमांस, जब तक है जान, बेफिक्रे, मेरी प्यारी बिंदू, जोड्या फक्त बदलायच्या, कधी रणवीर अनुष्का, कधी रणवीर वाणी, कधी आयुष्मान परिणीती. मुलाचं मुलीवर खूप प्रेम आहे अगदी लहानपणापासून, पण मुलगी आहे स्वतंत्र विचारांची. लग्न वगैरे या गोष्टींबद्दल तिच्या मनात थोडा गोंधळ आहे, पण असं असलं तरी आयुष्यात मोठा प्रॉब्लेम आला, तिला आपलं मन मोकळं करावंसं वाटलं, तिला या मुलाचीच आठवण होते आणि म्हणूनच मुलाच्या मनात थोडी आशा आहे. पण नंतर ती मुलगी गायब होते आणि शेवटी एक ट्विस्ट येतो. अशी ही अधुरी एक कहाणी, मेरी प्यारी बिंदू. आता ह्या अशा प्रकारचा ट्रॅक आपण इम्तियाजच्या तमाशामध्ये पण बघितला आहे, इतरही अनेक सिनेमामधून बघितलेला आहे, पण नाही, प्रेम या गोष्टीबद्दल आम्हाला सगळ्यात जास्त समजतं. आत्ताच्या पिढीचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आम्हाला जास्त माहिती आहेत. अशा थाटात यशराजने हा मेरी प्यारी बिंदू सादर केला. बिंदू की एक पुरानी आदत थी, हर चीज आधी अधूरी छोड़ देती. फिल्म, किताब, हॉबी, भगवान का इशारा था शायद मेरे लिए, पर मुझे कहां फुर्सत थी बिंदू से कि इशारे देता. बंगाली फॅमिली, कोलकाता शहर. भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला 1983 साली, तेव्हापासून आत्तापर्यंतचा फिल्मी गाण्यांमधून पुढे सरकणारा काळ. दाक्षिणात्य नायिका, बंगाली नायक, नायक आणि नायिका यांच्यामध्ये अनेक वर्ष असलेली लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप, चुडेल की चोली या प्रकारची पुस्तकं लिहून लोकप्रिय झालेला नायक, सिंगर होण्यासाठी धडपडणारी नायिका, लेखक सुप्रतिम सेनगुप्ता आणि दिग्दर्शक अक्षय रॉय दोघे नवोदित आहेत, या दोघांनी हा एवढा मोठा पट उभारण्याचा प्रयत्न केला, पण तरी दोघांचा भर कशावर आहे? लव्ह स्टोरीवर. खरं तर सुंदर म्युझिकल जर्नी दाखवता आली असते, म्हणजे बदलत्या सामाजिक संदर्भांचा वेध घेत 1983 पासून आत्तापर्यंत, किंवा प्रेमाच्या बदलत्या अर्थांचा मागोवा घेत एक मास्टर पीस झाला असता, पण या शक्यतांचा विचारच न केल्यामुळे आपल्याला घिसी पिटी लव्ह स्टोरी बघावी लागते. प्लीज गो फॉर इट. अभी बी सीरियस यार. अरे यू कैन किस मी, इट्स ओके. काश तू अच्छा सिंगर होता, एटलीस्ट मैं सर रिहर्सल तो कर पाता. आयुष्मान आणि परिणीती या दोघांची जोडी मात्र सिनेमात खूप छान जमली. निरागस आणि समंजस असा नायक आणि अल्लड बिंधास्त अशी नायिका, या दोन्ही भूमिकांमध्ये दोघांना वावही भरपूर मिळालाय. म्हणजे बंगाली संस्कृती आणि मुंबईचं स्पिरिट हे सिनेमामध्ये समरस झाल्यासारखं वाटतं. माना के हम यार नहीं हे जे गाणं आहे ना, ते गाणं तेवढं सिनेमा संपल्यानंतर लक्षात राहतं, बाकी फारसं लक्षात ठेवण्यासारखं काहीच नाही. अक्षय रॉयच्या या पहिल्याच सिनेमाला, मेरी प्यारी बिंदूला, मी देतोय 2 पॉपकॉर्न. मेरी प्यारी बिंदूचा हा रिव्ह्यू, आणि याशिवाय याच आठवड्यात रिलीज झालेला सरकार 3 त्याचाही रिव्ह्यू तुम्ही अद्भुत या आमच्या चॅनलवर नक्की बघा. नुसतं बघू नका, ते रिव्ह्यूज त्याचबरोबर इतर इंटरव्ह्यूज लाईक करा, त्याच्यावर कमेंट टाका, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते शेअर करा, आणि अजून नाही केलं सबस्क्राईब तर आधी करा.